बुलेट ट्रेनचा प्रवास थोड्या वेळात सुरू होणार आहे. अत्यंत सुंदर असं हे रेल्वे स्टेशन आहे आणि आपण पाहू शकतो की एक बुलेट ट्रेन बाजूने चाललेली आहे माझ्या आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की किती झपाट्याने वेग या बुलेट ट्रेनने पकडलेला आहे. थोड्या वेळामध्ये आमची जी आहे बुलेट ट्रेन ती टोकियोकडे जाणार आहे आणि बाजूला मोठ्या प्रमाणात जी आहे ती स्टेशनवर लोकांची गर्दी जमलेली आहे आणि मुंबईचं जसं लोकल आहे तसं स्टेशन इथे आहे. परंतु अत्यंत सुंदर आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने सगळं पूर्ण कचरा होऊ नये अशी व्यवस्था इथे उपस्थित केलेली आहे. त्यासोबतच प्रत्येक प्रवाशासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा इथे उपाययोजना पाहायला मिळतात. बुलेट ट्रेन इथे आलेली आहे. आपण आता प्रवास सुरू करणार आहे टोकियोपर्यंतचा. परंतु विमानासारखी अशी अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि डिस्प्ले खूप मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळत आहे. त्यासोबतच कम्फर्ट आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने कम्फर्ट त्या गाडीमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि या विमान गाडीचा प्रवास जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे. अतिशय जलद अशी ही गाडी आहे आणि सगळं आपण जर पाहिलं तर बाहेरून पाहिलं तर एकूणच आपल्याला प्रवासाचा अनुभव पाहायला मिळेल. स्पीड अजून गाडी घेतलेली आता आणि लगेच 150 ते 200 स्पीडने ही गाडी धावायला सुरुवात झालेली आहे. आपण जे स्टेशन आहे ते स्टेशन तिथून सुरू झालेलं आहे आणि त्यासोबतच आपण जर पाहत म्हटलं तर हे जे ट्रेन आहे याला विमानाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं की कशा पद्धतीने ही अत्यंत देखणी आणि स्पीडली जाणारी गाडी आहे. आणि भारतामध्ये सुद्धा आता बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबईपर्यंत करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. त्या दृष्टिकोनातून सगळी त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा एक अभ्यासाचा एक भाग ही ट्रेन राहणार आहे. मेन म्हणजे याचा जे क्लीननेस आहे जे आत्तापर्यंत मुंबईच्या ट्रेन्समध्ये किंवा भारतीय रेल्वेमध्ये पाहायला मिळालं नाही. आपण सीट्सची अरेंजमेंट पाहू शकतो की सीट कशा पद्धतीने इथे ठेवलेल्या आहे. अतिशय सुंदर अशा सीट्स इथे पाहायला मिळत आहे. सोबतच जे अरेंजमेंट्स केलेले आहे साधारणतः टोकियोचं जर तिकीट पाहिलं तर टोकियो ते आम्ही जिथून निघालो तिथून त्याचं तिकीट आहे साधारणतः भारतीय याच्यानुसार 8,000 रुपये तिकीट आहे. परंतु जे कम्फर्ट आहे ती साधारणतः 550 किलोमीटर अवघ्या 2 तास 15 मिनिटांमध्ये ही ट्रेन गाठणार आहे. तर त्याचं एंट्री आणि एक्झिटसाठी कुठेही जशा पद्धतीने मुंबईला आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत त्यांना त्रास सहन करावा लागतो तसा त्रास इथे अजिबात सहन करावा लागत नाही. आणि सगळं ऑटोमायझेशन झालेलं आहे. आपण पाहतो म्हटलं तर ऑटोमायझेशनच्या दुनियेमध्ये जपान ह्या देशा जगामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. सोबतच इंडस्ट्रियलायझेशन जे आपण पाहतो ते ह्या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण आलेलं आहे. जेणेकरून आपण जपानमधले लोक जर पाहिले तर सगळे आपल्याला काम करणारे दिसतात आणि याचाच फायदा पूर्ण जपानच्या एकूण इकॉनॉमीवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा जो टूर आहे याच ट्रेनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्या वेळाने प्रवास करणार आहे. आम्ही पुढच्या ठिकाणी जातो आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढचा प्रवास कसा होणार हे सांगणार आहे. टोकियोपर्यंतचा प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि मी आपल्या जागेवरती असाईन सीट, कारण की इथून जेव्हा निघतो तेव्हाच एक सीट तुम्हाला असाईन करून दिलेली असते त्या सीटवर तुम्हाला बसावं लागतं. आणि आपण जर पाहिलं तर इथे सुद्धा आपल्याला एक कम्फर्ट सगळ्यांकडे पाहायला मिळतो आहे की रिलॅक्स पद्धतीने सगळा प्रवास जो आहे साधारणतः 550 किलोमीटरचा प्रवास. भारतामध्ये 550 किलोमीटरचा प्रवास म्हटलं तर जवळपास 15 ते 16 तास लागतात. आणि आता जपानमध्ये जर आपण जपानच्या या बुलेट ट्रेनचा जर अनुभव घ्यायचा म्हटला तर साधारणतः 2.5 तास म्हणजे अतिशय विक्रमी वेळामध्ये हा सगळा प्रवास होणार आहे. बाहेरचं चित्र पहा, बाहेरचं अत्यंत सुंदर चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. जपानमध्ये ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी आहे आणि ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहे याचाच अभ्यास करण्यासाठी म्हणून आणि यांच्या ह्या हे फॅसिलिटी आहे जी भारतामध्ये कशी आणावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानला आलेले आहे. जपानच्या एकूणच आपण टर्मिनल पाहतो 40 असे टर्मिनल्स आहे जिथे बुलेट ट्रेन आपल्याला पाहायला मिळतात आहे. आणि एवढ्या सगळ्या या ट्रेन आहेत त्याचं रखरखाव आणि सुंदरता अजूनही कायम ठेवण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे बुलेट ट्रेन केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नाही तर कम्फर्टच्या दृष्टिकोनातून ती अत्यंत आहे सुंदर पाहायला मिळते आहे. आणि